वसईच्या वाल्यू पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोयदापाडा परिसरात अज्ञात चोरट्यांनी हिताची कंपनीचे एटीएम गॅस कटरणे फोडून त्यातील 14,83,000 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. मध्यरात्री 2 वाजताची ही घटना आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात वाल्यू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाल्यू पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यापूर्वी देखील गोलानी नाक्याजवळील एसबीआयच्या एटीएम मधून चोरट्यांनी 19 लाख रुपयांची चोरी केली होती. तसेच सातिवलीमध्येही एसबीआयच्या एटीएम मधून 9 लाखांची चोरी झाली होती. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नसल्याने वाल्यू परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याचा आरोप होतो आहे.